मलकापुरात दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापासह एकाच अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या दाताळा शिवारामध्ये जुगार खेळली जात असल्याची मिळालेली गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून मंगळवारी सायंकाळी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये एका आरोपीसह 1 लाख रुपये किमतीचा 2 तोंडी मांडूळ जातीचा दुर्मिळ साप, इंग्लिश दारू आणि 7 मोटरसायकलीसह एकूण 3,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनांक 21 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया ढाकणे यांनी आपल्या पथकासह टाकलेल्या धाडीत एका आरोपीसह दुर्मिळ जातीचा एक जिवंत मांडूळ, 2 तोंडी साप किंमत अंदाजे 1,52,000 ताश पत्ते किंमत अंदाजे 30 रुपये नगदी रोख रक्कम 25,300 रुपये व मॅकडोल नंबर 1 कंपनीची 180 ml ची 4 नग व इम्पेरियल ब्ल्यू कंपनीचे 180 ml चे 2 नग असे एकूण 6 नग किंमत 1,200 रुपये विना परवाना दारू विक्री करताना बाळगताना मिळून आली. जुगार खेळणाऱ्या इस्मानी घटनास्थळावरून पळ काढला व त्यांच्या 9 मोटरसायकल घटनास्थळी निंबा देवी मंदिराच्या अलीकडे असलेल्या शेतामध्ये आढळून आल्या. यातील मुख्य आरोपी दीपक रामदास थाटे वय वर्ष 36 राहणार मलकापूर या सदर गुन्ह्यात अटक केली असून जितू राजपूत राहणार दाताळा, प्रवीण भोपडे, प्रवीण थाटे हे असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईत एकूण 3,78,640 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीमती ढाकणे मॅडम सह त्यांच्या पथकातील ASI मोहन कासकुरे, नामदार पोलीस कॉन्स्टेबल रजनी तायडे, माधव कुटे, अनंता पाटील, दीपक नाफडे, नीता मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जया ढोले, संतोष चेके, गजानन वाघ, विष्णू निकम, गजानन जाधव हे होते. सदर गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी हे करीत आहेत. दिनांक 21 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी गुप्त बातमीदारातर्फे अशी माहिती मिळाली की ग्राम दाता आणि निंबादेवी मंदिराच्या इथे राजपूत यांच्या शेतात काही इसम एका बादशा नावाचा जुगार खेळत बसलेले आहेत. त्या माहितीवरून मी स्वतः माझा ऑफिसचा स्टाफ आणि मलकापूर ग्रामीणचा काही स्टाफ अशा मी छापा घालण्या कामी तिथे पोचलो असता तिथे आम्हाला 8 ते 10 इसम मिळून आले. आम्हाला बघताना बघितल्याक्षणी त्यांनी तिथून पळ काढला. तिथले दोघं तिघांना आम्ही पकडलं असता एकाच्या हातात एक वायरची पिशवी मिळून आली. त्या वायरच्या पिशवीमध्ये एक दुर्मिळ 2 तोंडी साप, मांडूळ नावाचा साप त्याच्यामध्ये आम्हाला मिळून आला. या कारवाईमध्ये आम्ही 25,300 रुपयाचं नगदी रक्कम जमा केलेली आहे. तसेच आम्हाला त्याच्यामध्ये प्रोहिबिशनची कारवाई त्याच्यामध्ये केली आहे. आम्हाला एक 6 विदेशी दारूच्या बाटल्या त्याच्यामध्ये मिळून आल्या. एक टोटल 9 दुचाकी मोटरसायकल त्याच्यामध्ये आम्ही जप्त केलेल्या आहेत. अशी त्यानुसार आम्ही महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 अ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम 39(3) आणि 51 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि टोटल जी कारवाई आहे 3,78,000 रुपयाचं टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी करत आहेत. आरोपी सध्या आमच्या ताब्यात 1 आरोपी आलेला आहे आणि बाकी आरोपी फरार असून त्याचा शोध चालू आहे.